डायग्राम टू एक्सप्लेन डायमंड प्रॉब्लम. ठीक है, तो एक डायमंड प्रॉब्लम कंसेप्ट एक्सप्लेन कराया एक प्रोग्राम जो है, प्रोग्राम का तो बेस क्लास है, बेस क्लास पर्सन, पर्सन से डेटा मेंबर्स का क्या कि बट पर्सन से प्रॉपर्टीज का फर्स्ट नेम एंड लास्ट नेम. पर्सन पास दोन क्लासेस डिराइव है, दोन चाइल्ड क्लास है, एक स्टूडेंट क्लास और एक टीचर, दोगे अपने अपने डेटा मेंबर्स है, एक कोर्स है और डिपार्टमेंट. या दोनों क्लासेस पास अजून एक क्लास का डिराइव, त्या क्लास च नाव है टीचिंग असिस्टंट. तो टीचिंग असिस्टंट कडे काय क्वालिटीज है, तर ते टीचिंग असिस्टंट हा स्टूडेंट पण आहे आणि टीचर, असे पण लोक असतात जे शिकवतात पण आणि ते स्वतः परत काय असतात स्टूडेंट, लाइक दोज हू टीच फॉर अंडर ग्रेजुएट अँड दे आर डुईंग देअर ओन पी एच डी ऑर एनिथिंग, मग त्यांचा एम फिल पी एच डी काही करतात, त्याच वेळेला ते अंडर ग्रॅज्युएटला पण शिकवत असते, मग त्यावेळेला तो काय इंडिकेट होतो टीचिंग असिस्टंट. पण ते या पूर्ण कन्सेप्टमध्ये दिसतंय का की पर्सन क्लास जो आहे, पर्सन क्लास हा टीचिंग असिस्टंटला दोन वेळा पोचतोय, वाया विच पाथ, स्टूडंट पाथ अँड वाया टीचर पाथ. म्हणजे पर्सनचा हा जो डेटा आहे ना फर्स्ट नेम आणि लास्ट नेम, तो जेव्हा टीचिंग असिस्टंट पर्यंत पोहोचेल तेव्हा ते डुप्लिकेट होईल. विल इट गेट डुप्लिकेटेड फर्स्ट नेम लास्ट नेम का, कारण हा जो पर्सन क्लास आहे तो आपल्याला दिसतोय तो कॉमन, पण तो रिप्लिका होतो, इट इज अ रिप्लिका बेस्ड क्लास. मग तो पर्सन स्टुडंटचा पण बेस आहे टीचर, मग पर्सनची इन्फॉर्मेशन कोणाला अवेलेबल होईल, स्टुडंटला, पर्सनची टीचरला, आणि जेव्हा टीचिंग असिस्टंटला पोचाल तेव्हा ते पर्सनची इन्फॉर्मेशन टीचिंग असिस्टंटला दोनदा, म्हणजे फर्स्ट नेम लास्ट नेम इथे पण आलं, फर्स्ट नेम लास्ट नेम इथे, जेव्हा याला या दोघांपासून डिराईव्ह केलं तर फर्स्ट नेम लास्ट नेम दोन वेळा कुठे पोचेल टीचिंग असिस्टंट, मग ते वेस्ट ऑफ मेमरी. आणि याच्यात जर बरेच असे पात आले तर तितक्या वेळा ते काय होणार, रिपीट. मग ते ओव्हरकम करायला सी प्लस प्लस ने एक प्रोव्हिजन दिला आहे कॉल्ड व्हर्च्युअल बेस क्लास, म्हणजे पर्सन हा काय ऍक्ट करेल ऍज अ व्हर्च्युअल पॅरेंट ऑफ दीज टू चिल्ड्रन, म्हणजे टीचर आणि स्टुडंट या दोघांचा पर्सन काय ऍक्ट करेल, व्हर्च्युअल पॅरेंट म्हणजे याला असं एक्सक्लुसिव्हली वाटतंय की ते पर्सन माझं पॅरेंट आहे, याला वाटतंय माझं, पण ते ॲक्च्युली एकच आहे. मग ती एकच कॉपी एक्झिस्ट करेल, म्हणजे टीचिंग असिस्टंटला पोचताना पर्सन किती वेळा एक्झिस्ट करेल, ओनली वन्स. मग ते ओव्हरकम करायला आपण काय करणार ते कळलं की स्टुडंट क्लास बनवताना आणि टीचर क्लास बनवताना पर्सन ॲज अ काय दाखवा, व्हर्च्युअल बेस क्लास. मग याच्यात त्यांनी सांगितलं डिफाईन्ड कन्स्ट्रक्टर, अप्रोप्रिएट फंक्शन्स टू एक्सेप्ट अँड डिस्प्ले अँड राईट अ प्रोग्राम टू डिस्प्ले द डिटेल्स ऑफ एन टीचिंग असिस्टंट अँड डिस्प्ले द डिटेल. म्हणजे इथे अरे ऑफ काय बनवायचं पण ऑप्शन, टीचिंग असिस्टंट क्लास जेव्हा बनेल टी ए, ठीक आहे, तर इथे मी टी ए स्मॉल आणि इथे 100 दिलं, तर हा काय असणार आहे अरे ऑफ टीचिंग असिस्टंट क्लास ऑब्जेक्ट्स. टीचिंग असिस्टंट क्लासच्या ऑब्जेक्टचा तो काय आहे अरे, किती साईजचा अरे, 100 साईज. म्हणजे कळला ना, इट इज सेम एज अरे ऑफ स्ट्रक्चर, सी मध्ये जसा अरे ऑफ स्ट्रक्चर आहे तसा पहिला ऑब्जेक्ट, दुसरा ऑब्जेक्ट, असे 100, पण प्रत्येक ऑब्जेक्टच्या आत त्याचे त्याचे मेंबर्स आहेत, फर्स्ट नेम, लास्ट नेम, कोर्स, डिपार्टमेंट, आता इथे काहीच नाही. हे प्रत्येक ऑब्जेक्टला काय होणार, रिपीट, परत वन ऑब्जेक्टला काय असणार, फर्स्ट नेम, लास्ट नेम, कोर्स, डिपार्टमेंट. जसा अरे ऑफ काय बनवतो स्ट्रक्चर, सेमच आहे स्ट्रक्चर आणि क्लासमध्ये काहीच फरक नाही आहे, फक्त सीच्या स्ट्रक्चरमध्ये फंक्शन टाकता येत नव्हते, क्लासच्या स्ट्रक्चरमध्ये मेथड्स टाकता येत नव्हते.
अदरवाइज दोघांमध्ये एनकॅप्सुलेशन ऑफ काय होतं, डिसिमिलर डेटा टाईप, वेगवेगळ्या डेटा टाईपचं कलेक्शन होतं ना, स्ट्रक्चर. आणि क्लासमध्ये पण काय, कलेक्शन ऑफ डिसिमिलर डेटा टाईप. फक्त सीच्या क्लासमध्ये, सॉरी सीच्या स्ट्रक्चरमध्ये काय लिहिता येत नव्हतं, ऍक्सेस स्पेसिफायर्स, पब्लिक प्रायव्हेट प्रोटेक्ट देता येत नव्हतं, ते सी प्लस प्लसमध्ये देता येतं. आणि लक्षात घ्या, सी प्लस प्लसचा स्ट्रक्चर आणि क्लास काय आहे, एक्झॅक्टली सेम. फक्त स्ट्रक्चर बाय डिफॉल्ट पब्लिक आहे आणि क्लास बाय डिफॉल्ट प्रायव्हेट. तर क्वेश्चन विचारताना केअरफुली ऐका, जेव्हा आपण विचारलं ओरल इंटरव्ह्यू, की सी स्ट्रक्चर आणि सी प्लस प्लस स्ट्रक्चर मध्ये फरक काय ते सांगता यायला पाहिजे. सी स्ट्रक्चर इज जस्ट अ एनकॅप्सुलेशन ऑफ डिसिमिलर डेटा टाईप, अँड सी प्लस प्लस स्ट्रक्चर इज अ एनकॅप्सुलेशन ऑफ डेटा अँड मेथड्स. सी स्ट्रक्चर डझंट हॅव एनी ऍक्सेस स्पेसिफायर्स. सी प्लस प्लस स्ट्रक्चर हॅज पब्लिक प्रायव्हेट. आणि जर त्यांनी विचारलं की सी प्लस प्लसचाच स्ट्रक्चर आणि क्लास, तर काय सांगणार, एक्झॅक्टली सेम इन बोथ. यू कॅन डू एनकॅप्सुलेशन ऑफ डेटा मेथड बोथ. फक्त एवढंच आहे की सी प्लस प्लस स्ट्रक्चर डिफॉल्ट पब्लिक आणि सी प्लस प्लस क्लास डिफॉल्ट प्रायव्हेट. फरक कळत आहे ना, क्वेश्चन केअरफुली ऐकायचा, आन्सर द्यायचा. चला आता हा आपण इम्प्लिमेंट करूया का, क्विकली ट्राय करा. सगळ्यांमध्ये आपले आपले डेटा मेंबर्स, गेट, पुट, देन म्हणजे एक्सेप्ट, डिस्प्ले, त्यांचे कन्स्ट्रक्टर, हे सगळं टाकायचं. ठीक आहे, inheritance 5. See here, hash include IO stream ek give ya. Theek hai, ani string se objects vaparle tari kay harkat. We have object of string, no? C string using namespace std. Theek hai, डेटा मेंबर्स काय, त्या त्या क्लासेसचे बघा, फर्स्ट नेम, लास्ट नेम आहे, कोर्स आणि डिपार्टमेंट. पहिला क्लास पर्सन, ठीक आहे, त्याचे मेंबर्स स्ट्रिंग एफ नेम आणि एल नेम, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. पब्लिक याच्या आत काय टाकून देवा, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्ट. ठीक आहे, स्ट्रिंग एफ, स्ट्रिंग एल, हा जावा वाला स्ट्रिंग नाही आहे म्हणून एस स्मॉल. आणि यांच्याकडे काय पद्धत नाही आहे, म्हणजे क्लासला पहिलंच द्यायचं आहे असं काही रूल नाही, राईट. हा कोणाचा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, क्लास पर्सनचा, टू आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर. बायाच्या जगाकडनं त्याला एक फर्स्ट नेम येईल, लास्ट नेम, ते आपण या एफ नेम या एल नेम मध्ये स्टोअर करा. एफ नेम इक्वल टू एफ, एल नेम इक्वल टू एल. आता जे ओनली एफ नेम आणि एल नेम दिलंय ते कोणाचं आहे ते तुम्हाला माहिती आहे, इट इज ऑफ दिस. दिस म्हणजे त्या ऑब्जेक्टचं ज्याच्यासाठी तो कन्स्ट्रक्टर कॉल. मग याच्या आत आपण काही मेथड्स डिफाईन करूया. ठीक आहे, एक मेथड देतो void except person, चालेल का, except person. त्याच्यात आपण देऊया enter first name scene f name, enter लास्ट नेम एल नेम, एवढंच, बाकी काही. तर एंटर फर्स्ट नेम, एंटर लास्ट नेम,
ठीक है, मैं एक डिस्प्ले फंक्शन दूंगा, void display person, right guys? त्याच्यात cout first name, त्याच्यानंतर first name मग एक handle टाकूया, लास्ट नेम लास्ट नेम, ठीक है, इथे फक्त बेस क्लास कंप्लीट झाला. ओके, आता ह्याच्यापासून दोन चाइल्ड क्लास, एक स्टूडेंट आणि दुसरा टीचर. ठीक आहे, बघा इथे क्लास स्टूडेंट बनवूया, पब्लिक व्हर्च्युअल पर्सन, व्हर्च्युअल पब्लिक पर्सन लिहा किंवा पब्लिक व्हर्च्युअल, काही असं नाही की एका पाथला पब्लिक व्हर्जन दुसऱ्याला व्हर्च्युअल बघा असं काहीतरी नसतं, काही ऑर्डर मध्ये लिहा तुम्ही, काही फरक नाही. ठीक आहे, आता स्टुडंट क्लासचा पण स्वतःचा एक डेटा आहे, काय कोर्स नेम आणि टीचरचा डिपार्टमेंट, मग इथे स्ट्रिंग कोर्स घेऊया. ऍक्च्युली स्ट्रिंग कोर्स जेव्हा म्हणतात तेव्हा ते कोर्स नेम रिप्रेझेंट, कारण कोर्स हा स्वतः पण एक काय होऊ शकतो, क्लास म्हणजे तो कोर्स हा एक एंटिटी म्हणून पण रिप्रेझेंट करू शकता आणि कोर्स हा एक ऍट्रिब्यूट म्हणून, एसक्यूएल शिकलाय तुम्ही म्हणजे तुम्ही कोर्स हा पूर्ण टेबल म्हणून पण कन्सिडर करू शकता, कळतंय? ज्याला स्वतःचे परत काय असतील ऍट्रिब्यूट, कळतंय? मग त्याचे ऍट्रिब्यूट लाईक कोर्स आय डी, कोर्स नेम, कोर्स ड्युरेशन, कोर्सची फीज, कळत आहे ना? आणि आत्ताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण कोर्स एज अ एंटिटी म्हणून नाही घेत, कोर्स एज अ ऍट्रिब्यूट, म्हणजे स्टुडंट एज अ एंटिटी आहे आणि त्याची एक ऍट्रिब्यूट आहे कोर्स, मग तिथे कोर्स म्हणजे फक्त कोर्सचं नेम, फरक कळत आहे ना? क्लिअर? स्ट्रिंग कोर्स एक याचा पण एक कन्स्ट्रक्टर लिहून टाकू, बघा इथे स्टुडंट स्ट्रिंग एफ नेम, स्ट्रिंग एल नेम आणि स्ट्रिंग एफ नेम एल नेम नी आपण त्याला एफ आणि एल देऊया आणि स्ट्रिंग सी त्याच्यात काय येणार कोर्स. कालच आपण डिस्कस केलंय कन्स्ट्रक्टर्स इन पॅरेंट क्लास अँड कन्स्ट्रक्टर्स इन चाइल्ड, मग आपण काय डिस्कस केलंय की जर पॅरेंट क्लास मध्ये ओनली काय असेल पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, तर मग तुम्हाला चाइल्डच्या कन्स्ट्रक्टर मध्ये एक्सप्लिसिटली पॅरेंटच्या कन्स्ट्रक्टरला कॉल द्यायचा, म्हणून इथे मी कोलन लिहिलंय आणि तिथेच कोणाचा कन्स्ट्रक्टर कॉल होणार पर्सन, त्याला फर्स्ट नेम लास्ट नेम पाठवून देईन आणि जो तिसरा कोर्स आलाय तो स्वतःच्या डेटा मेंबर मध्ये कॉपी करू, म्हणजे कसं होत आहे कळला ना? याच्या कन्स्ट्रक्टरला तीन व्हॅल्यू येतील, ज्यातल्या दोन व्हॅल्यू तो कोणाला पाठवून देईल पर्सन आणि एक व्हॅल्यू स्वतःकडे ठेवेल, कळत आहे? म्हणजे स्टुडंटच्या थ्री आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर मध्ये दोन आर्ग्युमेंट त्यांनी त्याच्या पॅरेंटच्या कन्स्ट्रक्टरला देऊन टाकले आणि एक तिसरी व्हॅल्यू येते त्यांनी त्याच्या डेटा मेंबर. ठीक आहे, एग्रीड? आता ह्याचा पण डिस्प्ले फंक्शन लिहून टाकूया आणि एक्सेप्ट व्हॉइड एक्सेप्ट स्टुडंट देऊन टाकतो, सी आउट एंटर कोर्स नेम सीन
कोर्स, वॉइड डिस्प्ले स्टूडेंट घेऊया आपण आणि त्याच्यात फक्त काय डिस्प्ले करून टाकू, कोर्स नेम. ठीक आहे, we will start the another child class. आता दुसरा चाइल्ड क्लास काय, स्टुडंट क्लास झाला, दुसरा चाइल्ड क्लास काय होता, क्लियर? मग क्लास, द अनदर क्लास इज टीचर. तो क्लास पण कोणापासून डिराइव्ड आहे, पर्सन. मग तो पर्सन साठी पण काय असला पाहिजे, व्हर्च्युअल. पब्लिक तर घेतोच आहे आपण, पण व्हर्च्युअल. तो पब्लिक व्हर्च्युअल पर्सन. ठीक आहे, आता टीचर क्लासचा पण एक डेटा मेंबर आहे कॉल्ड डिपार्टमेंट. बरोबर ना, राईट? एक डिपार्टमेंट मेंबर आहे. आता इथे पण तसंच आहे, तर डिपार्टमेंट म्हणजे आपण फक्त डिपार्टमेंटचं नेम कन्सिडर, बट कॅन डिपार्टमेंट इट्सेल्फ बी कन्सिडर्ड एज अ सेपरेट एंटिटी? म्हणजे डिपार्टमेंट हा एक क्लास रिप्रेझेंट करू शकतो, क्लास डिपार्टमेंट. कॅन इट बी क्लिअर? तस आहे. ठीक आहे, मग जर तो एंटिटी डिपार्टमेंट म्हणून धरला, तर मग त्याला डिपार्टमेंट आय डी असेल, डिपार्टमेंटचं नाव, त्याचं लोकेशन, डिपार्टमेंटचं लोकेशन काय, बरंच आहे, डिपार्टमेंटचा एक्सटेन्शन नंबर, डिपार्टमेंटचा एच ओ डी कोण, असे कोणाचे ॲट्रिब्युट्स होतील एका डिपार्टमेंट एंटिटीचे. या कंटेक्स्ट मध्ये आपण डिपार्टमेंट जस्ट एज अ काय कन्सिडर करतोय, ऍट्रिब्यूट. कोणाची ती ऍट्रिब्यूट आहे? टीचरची. हे क्लिअर? आता याचा पण काय असणार आहे, कन्स्ट्रक्टर. मग ह्याचा कन्स्ट्रक्टर लिहून टाका टीचर. त्याला पण त्याच्या पॅरेंट कन्स्ट्रक्टरला कॉल करावा लागेल ना, पर्सनच्या. म्हणून इथून एक एफ नेम पास करायचं, एल नेम पास करणार, बरोबर, आणि स्ट्रिंग डिपार्टमेंट कोलन, आणि तिथेच ते कोणाच्या कन्स्ट्रक्टरला कॉल देईल, पॅरेंटच्या, ज्याला तो एफ नेम एल नेम पास करणार. आणि जो तिसरी व्हॅल्यू आहे ती स्वतःच्या डिपार्टमेंटमध्ये कॉपी करून टाकेल. ठीक आहे, डन, क्लिअर? इथपर्यंत क्लिअर? आता ह्याचा पण एक्सेप्ट आणि काय लिहा, डिस्प्ले. तर इथे एक टाकतो व्हॉइड एक्सेप्ट टीचर, बरोबर, आपण वर एक्सेप्ट पर्सन असं जसं लिहिलं, राईट? एक्सेप्ट टीचर, एक्सेप्ट, एक्सेप्ट आणि एक्सेप्ट इंग्लिशचे दोन वेगळे वर्ड असतात आणि ते कसंही कुठेही वापरायचे नाही. ई एच सी पी टी वेगळं असतं आणि ए सी सी पी टी वेगळं असतं. हे मी काम उद्यावर होतं असं करतात म्हणून, असं मुलं काही करतात ते, ठीक आहे, राईट आहे ना? जेव्हा मॅट्रिक्स सांगितलं आहे ते, त्या मॅट्रिक्समध्ये फाय रोज आणि सिक्स कॉलम आहे. मग फाय आर ओ एस सी नाही लिहायचं, पाच रोज नाही आहेत, पाच रो आहेत, कळत आहे? आणि असं लिहितात आणि असे नोटबुक्स बघितल्यावर असं काही काही लिहिलेलं असतं. तर देर आर फाय रोज सिक्स कॉलम, फाय रोज म्हणजे आर ओ एस सी नाही, राईट? राईस, राईस, राईस खाताना रोज, त्याची स्पेलिंग वेगळी आहे, त्याची स्पेलिंग आर आय सी असते. आणि सन उगवला त्याला आपण राईस, सन एज राईस, तर आर आय एस सी असते. माय वाईफ रन्स अ टिफिन सर्व्हिस, तर त्या एका कंपनीतली एक मुलगी आहे, ती म्हणे मॅडम आज मला एक राईस, तर ती रोज आर आय एस सी, आणि आम्ही तिला नेहमी सांगतो अगं राईसची स्पेलिंग आर आय सी आहे.
सॉरी, परत नेक्स्ट टाइम तेच, मला एक राईस आणि राईस मध्ये RICE लिहतच नाही, RISE लिहिते. अरे कसं काय, तुम्हाला राईस RISE आणि RICE मध्ये फरक आहे का? मग असे हे छोट्या छोट्या गोष्टी असत का तुम्हाला सांगतोय, फ्युचर कॉर्पोरेट घुसायचं आहे तुम्हाला, राईट ऑन. नॉर्मली काय होतं की ज्यांचं बऱ्यापैकी कम्युनिकेशन आहे ना, पण टेक्निकली काही नाही तरी ते घुसून जातात, ते मस्त एंट्री मिळून जाते त्यांना, आणि एकदा एंट्री मिळाली की करतात काहीतरी, बसतात तिथे, सेटल होतात, हळूहळू हळू जम बसवतात. कम्युनिकेशन मॅटर्स, क्लिअर. मग त्यासाठी काय करावं लागतं, रीड करायचं असतं, रीडिंग खूप लागतं, आणि रीडिंग करताना मग ते रीड केलेले जे शब्द असे आपल्याला नवीन नवीन कळलेत ते शब्द बोलताना वापरायचे, स्टार्ट युझिंग इट, क्लिअर. होतं सगळं जमतं. तर एक्सेप्ट टीचर मध्ये काय एक्सेप्ट करायचं आता, डिपार्टमेंट, तो सी आउट, एंटर डिपार्टमेंट, सीन डिपार्टमेंट, वॉइड डिस्प्ले टीचर, सी आउट, इथे आपण डिपार्टमेंट प्रिंट करूया, ठीक आहे. दॅट्स ऑल. आता क्लास काय कंप्लीट झाला, टीचर पण आता स्टुडंट आणि टीचर यांच्यापासून परत एक चाइल्ड क्लास तयार करायचा आहे ज्याचं नाव आहे टीचिंग असिस्टंट, ठीक आहे. डन, इथपर्यंत क्लिअर. ओके, क्लास टीचिंग अंडरस्कोर असिस्टंट कोलन. हा क्लास कोणापासून डिराइव्ड आहे, स्टुडंट आणि टीचर. मग इथे आपण लिहिणार पब्लिक स्टुडंट, पब्लिक टीचर. क्लास टीचिंग असिस्टंट डिराइव्ड फ्रॉम स्टुडंट, डिराइव्ड फ्रॉम टीचर. आता याचा पण एक कन्स्ट्रक्ट आहे, पण याला काही याचा स्वतःचा काही डेटा दिलेला आहे, मग याचा फक्त कन्स्ट्रक्टर ऍड करूया. टीचिंग असिस्टंट, ज्याला काय काय व्हॅल्यूज येतील बघा, फर्स्ट नेम, लास्ट नेम, डिपार्टमेंट आणि कोर्स, चार व्हॅल्यू येणार. त्यातलं तीन व्हॅल्यू तो एका पॅरेंटला देणार आणि तीन व्हॅल्यू दुसऱ्या. मग ते दोघे पॅरेंट पण काय करतील, त्यातले दोन व्हॅल्यू त्यांच्या पॅरेंटला देणार आणि एक व्हॅल्यू स्वतःकडे. पण ते व्हर्च्युअल केल्यामुळे तो जो कॉमन पॅरेंट आहे ना दोघांचा, भले दोन्ही चाइल्डनी त्यांच्या पॅरेंटच्या कन्स्ट्रक्टरला कॉल केला, पण तो कॉल एकदाच होईल. आणि जर व्हर्च्युअल नाही लिहिलं तर तो पर्सनचा जो कन्स्ट्रक्टर आहे तो टू टाइम कन्स्ट्रक्ट, काल दाखवलं पण होतं बघा, ते आय मीन एस कन्स्ट्रक्टर, एस कन्स्ट्रक्टर ट्वाईस, ते इथे होणार नाही. का? कारण आपण त्याला व्हर्च्युअल पॅरेंट. बर, याच्या कन्स्ट्रक्टरला काय येणार, एक फर्स्ट नेम, एक लास्ट नेम, एक कोर्स आणि एक डिपार्टमेंट. त्यात बघा, इथे सेमिकोलन चुकून नाही लिहायचं, कोलन आहे हा तो. आता कोणाच्या कन्स्ट्रक्टरला ह्याला कॉल देणं गरजेचं आहे, जे पण आपण डिस्कस केलं की चाइल्ड मध्ये जर पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आहे, तर चाइल्ड मध्ये नाही म्हणतोय, पॅरेंट मध्ये जर फक्त पॅरामीटराइज आहे, नो डिफॉल्ट, तर चाइल्डच्या कन्स्ट्रक्टरची जबाबदारी आहे त्यांनी एक्सप्लिसिटली कोणाला कॉल करायचा पॅरेंट. आणि डिफॉल्ट असता तर करायची गरज नाही, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर तसंही कॉल होतो. मग इथे बघा, स्टुडंटच्या कन्स्ट्रक्टरला आपण पास करतोय फर्स्ट नेम, लास्ट नेम, कोर्स, कॉमा, टीचरचा कन्स्ट्रक्टर पण कॉल करायचा आहे, त्याला पास करतोय फर्स्ट नेम, लास्ट नेम, डिपार्टमेंट, ठीक आहे.
आता इथे कन्स्ट्रक्टर संपला कारण ह्याच्या कन्स्ट्रक्टर मध्ये तसंही काही करायचं नाही, तो एम्प्टी कन्स्ट्रक्टर लिहिला कारण याचे स्वतःचे काही एक्स्ट्रा डेटा मेंबर नाही दिलेले. याचा पण एक काय लिहूया, एक्सेप्ट. ठीक आहे, आता शॉर्टकट एक्सेप्ट टी ए देतो, राईट. पण याच्या एक्सेप्ट मध्ये तसं एक्सेप्ट काहीच नाही आहे ना स्वतःच, तो फक्त पॅरेंटच्या एक्सेप्ट कॉल करेल. मग पॅरेंटचे काय काय, एक्सेप्ट पर्सन कॉल करणार, एक्सेप्ट स्टुडंट कॉल करणार आणि एक्सेप्ट कोर्स, कोर्स आहे ना, क्लास कोर्स, सॉरी टीचर आहे तो, कोर्स त्याची फील्ड आहे, स्टुडंटची फील्ड कोर्स आहे, एक्सेप्ट टीचर. आता बघा या हेच प्रोग्राम मध्ये जर फक्त तो वर्ड व्हर्च्युअल नसता लिहिला, वर्ड व्हर्च्युअल म्हणजे पर्सनला व्हर्च्युअल पॅरेंट नसतं, तर इथे कॉल करताना हा जो एक्सेप्ट पर्सन कॉल केला ना त्याला त्यांनी एरर दिला असतं. बघा काल पण आपण एक तो आय कॉमन ठेवला होता आणि तो आय मी त्या डी क्लासमध्ये वापरत होतो, तर ते आलं होतं एरर, ॲम्बिग्युटी, ॲम्बिग्युअस म्हणजे त्याला कन्फ्युजन का, कारण त्या डी क्लासमध्ये आय दोन पातनी पोचला, एक बी पातनी आणि सी. मग तुम्हाला त्याला क्लॅरिफाय करायचं होतं की बी पातवाला आय घेऊ का सी. मग मी बघा स्कोप रेझोल्युशन टाकलं, रन झाला. पण व्हर्च्युअल केल्यावर काही क्लॅरिफिकेशन द्यायची गरज आहे का स्कोप का, कारण तो दोनदा एक्झिस्टच नाही करणार तो एकदा. मग या प्रोग्राममध्ये पण एक्सेप्ट पर्सनला इथे पुढे लिहायची गरज आहे का, स्टुडंट कोलन कोलन एक्सेप्ट पर्सन का टीचर, काही गरज नाही, एकच कॉपी आहे तशी तेच कॉल होणार. आणि लास्ट व्हॉइड डिस्प्ले टीचिंग असिस्टंट घेऊ. याच्या आत पण मी काय करतो, सी आउट एक असं हेडिंग लाईन टाकून देतो, ठीक आहे. हँडल, मग आपण सगळ्यांचे डिस्प्ले कॉल करू, डिस्प्ले पर्सन कॉल करूया, डिस्प्ले स्टुडंट कॉल करूया, डिस्प्ले टीचर कॉल करूया आणि परत एक सी आउट एक डॉटेड लाईन देतो, एंडल एंडल एक एक्स्ट्रा एंडल देतो, म्हणजे दोन रेकॉर्डच्या मध्ये एक डॅश दिसेल. ठीक आहे, मेन इज यू टू लर्न दिस थिंग इन जी ओ आय फॉर्म. म्हणजे हे जे आपण हा प्रोग्राम जो करतो आहे ना तो पूर्ण जी ओ आय मध्ये करायचा, म्हणजे सी प्लस प्लस सेम कोडिंग तीच राहते, फक्त स्क्रीन डिझाईन करायचं. तर क्यूटी लायब्ररी आहे सी प्लस प्लस, ती शिका वापरायला. इफ पॉसिबल मी त्याच्यावर काही व्हिडिओज बनवतो आणि ते बघून तुम्ही सी प्लस प्लस जी ओ आय पण शिका. म्हणजे क्यूटी लायब्ररी मी ना स्क्रीन डिझाईन करते, आता एक स्क्रीन यायला पाहिजे आणि त्याच्यात टेक्स्ट बॉक्सेस यायला पाहिजे, ज्याच्यात काय विचार आहे, फर्स्ट नेम, लास्ट नेम, डिपार्टमेंट, कोर्स आणि ओके बटन. मग त्या टेक्स्ट बॉक्समधल्या त्या व्हॅल्यू घेऊन त्यांनी त्या अरेमध्ये काय करायचं सेम कळत आहे. मग डिस्प्ले करताना पण प्रॉपर एक्सेल शीटमध्ये कसे रेकॉर्ड दिसतात तशी ग्रिड तयार करायची आणि जे करता येते, जे क्यूटी लायब्ररीने तेवढे फॅसिलिटी दिल्या आहेत, इतकं भारी येत आहे. आणि त्याच्याने मग तुम्ही काही छोटे छोटे मिनी प्रोजेक्ट्स वगैरे बनवू शकता ना. फक्त प्लेन कन्सोल बेस किती करणार, करून करून किती होऊ शकतं. तर तशी ती क्यूटी लायब्ररी शिका, शक्य असेल मी त्याच्यावर काही व्हिडिओज बनवणार आहे, ते बघून बघून तरी तसे प्रोग्राम्स करा. डन, नाव वी हॅव टू कम टू मेन, मेनला येऊया, इंटीजर मेन. Can you tell me in main we have to create array of teaching assistant. Teaching assistant class आहे ना आपला, त्याचा एक array तयार करतो, त्या array ला नाव देतो TA of 50. तो is it a array of objects? 50 objects चा हा array आहे का? Directly 50 objects ची memory काय झाली आहे allocate. हे सेम जावामध्ये नियम लागू होत नाही,
जावामध्ये जोपर्यंत तुम्ही न्यू वापरत नाही तोपर्यंत अरे तयार नाही होणार. यांच्याकडे अरे स्टॅकवर पण तयार होतो आणि अरे हिपवर पण तयार, म्हणजे व्हॅल्यू मॉडेलनी पण बनतो आणि रेफ मॉडेल. याच्यातच रेफ मॉडेलनी बनवायचा असता तर इथे अरे बनवायच्या जागी हा टी ए काय बनवला असता, पॉइंटर स्टार टी ए. आणि मग जेव्हा मी टी ए इक्वल टू न्यू टीचिंग असिस्टंट स्क्वेअर एन दिलं असतं, वेर एन मी कोणाकडनं एक्सेप्ट करणार, युजर करणार. मग रन टाइम ऑब्जेक्ट तयार होतात, कळतंय का? म्हणजे इथे अरे ऑफ काय तयार होतोय, टीचिंग असिस्टंट क्लासचे ऑब्जेक्ट, म्हणजे एन नंबर ऑफ ऑब्जेक्ट ऑफ विच क्लास टीचिंग. आणि मग त्याचा बेस ऍड्रेस फक्त कशात येईल, टी ए. पण टी ए मध्ये बेस ऍड्रेस आला तरी त्याला तुम्ही ट्रीट लाईक अरे करू शकता ना, कारण तुम्हाला माहिती आहे पॉइंटर कॅन बी ट्रीटेड लाईक अरे, अरे कॅन बी ट्रीटेड लाईक पॉइंटर. तर असं डायनामिकली अरे पण बनवू शकता. आणि आपण बघितलंय डायनामिक मेमरी मॅनेजमेंट इन सी प्लस प्लस, न्यू ऑपरेटर, मग न्यूनी आपण एक वन डी अरे तयार केला होता, न्यूनी एक टू डी अरे पण मागे तयार केलेला. तर असंही पॉसिबल आहे, तुमचं चॉईस आहे. ठीक आहे, तर टी ए ऑफ 50 देऊन एक इंटीजर एन सी आउट, युजरला विचारूया एंटर नंबर ऑफ टीचिंग असिस्टंट्स सी इन एन. ठीक आहे, राईट. एंटर नंबर ऑफ टीचिंग असिस्टंट सीन एन. आता फॉर लूप नी आपल्याला त्या टी ए चा काय कॉल करायचा, एक्सेप्ट मग फॉर इंटीजर आय इक्वल टू झिरो आय लेस देन एन आय प्लस प्लस. ठीक आहे, आणि मग टी ए ऑफ आय डॉट एक्सेप्ट टी ए. पण तुम्हाला माहिती आहे एक्सेप्ट टी ए च्या आत कोणाकोणाला कॉल दिलाय, एक्सेप्ट स्टुडंट, सॉरी पर्सन, स्टुडंट, टीचर झालं. आता ते सगळे एन टीचिंग असिस्टंटचा डेटा डिस्प्ले करायचा आहे ना, मग डिस्प्ले करायला परत एक फॉर लूप लिया, इंटीजर आय इक्वल टू झिरो आय लेस देन एन आय प्लस प्लस टी ए ऑफ आय डॉट डिस्प्ले टी ए. ठीक आहे, टी ए ऑफ आय डॉट डिस्प्ले टी ए. आणि मला सांगाल डिस्प्ले टी ए आत कोणाला कॉल देतोय, डिस्प्ले पर्सन, डिस्प्ले स्टुडंट, डिस्प्ले टीचर, तिघांना कॉल केलाय ना इथे. आणि हे कळत आहे ना की टीचिंग असिस्टंट हा त्याच्या पॅरेंटचे सगळे फंक्शन्स इथे काय करतोय, कॉल. आणि ते जर नाही करू शकला तर मग इनहेरिटन्स का करायचं, जर पॅरेंटनी जे काही बनवलंय ते चाइल्डला काय करता येत नाही, यूज वापरता येत नाही, मग यूज काय, म्हणजे पॅरेंटनी ते डेव्हलप करून काय फायदा जर ते कोणाला देता आलं नाही, चाइल्डला वापरता आलं. म्हणजे हे प्रोग्रामिंगचा नियम नाही, रिअल लाईफमध्ये पण आहे. रिअल लाईफमध्ये अगर पॅरेंटने इतना कुछ बना के रखा आहे आणि मग त्याला जर कोणाला ॲक्सेस नाही आहे चाइल्डला, मग का बनवून ठेवलंय, तसं आहे ते. बरं ना, बरोबर की नाही, काही म्हणतील बरोबर आहे ना, त्यांनी एवढं सगळं केलं आणि मग आम्हाला देतच नाही, बरोबर. ते तसे मुलं पण पाहिजेत ना, राईट ऑन. त्या लायकीचे असले तर द्यावे, नसले तर काय उपयोग आहे, क्लिअर. बरोबर ना, कायदेसे कायदेसे गर्ल्स ऑल्सो शुड आस्क टू द पॅरेंट्स, गेट इट, रूल आहे वैसे. आता म्हणणं ह्या मुलींना पण फितवत आहे ते, बरोबर ना. मुलं म्हणतील, मुलं म्हणतील काय, त्या जातीनं लग्न करून जाते तिकडे, कशाला परत आमच्याकडे, राईट ऑन. असं नाही आहे, कायदेसे गर्ल्स ऑल्सो हॅव द इक्वल पोर्शन ऑफ पॅरेंट्स,
पॅरेंट्सच्या ह्याच्यातला त्यांना पण आहे आणि यांना पण आहे. क्लिअर? तर मागायचा द्यायचं नाही भावाला, काय काय सगळं देऊन नाही टाकायचं. क्लिअर? असो, ठीक आहे, जॉक्स अपार्ट, इथपर्यंत क्लिअर आहे. तर रिटर्न झिरो. नाउ लेट्स कंपाइल इट. ओके, कंपाइल एंड एक्झिक्यूट. इथे काहीतरी आलं. String let's say, huh? 1 minute, no match information. Identity person, don't string object. Yacha priyate person sa. Yala triya person. संत आपण ऑब्जेक्ट बनवले, पण इकडे जेव्हा अरे बनेल ना तेव्हा त्या प्रत्येक 50 ऑब्जेक्टचे पण कन्स्ट्रक्ट आपण सांगतो. काय मिस्टेक केलं आपण? आपण टीचिंग असिस्टंटचा अरे तयार केला. किती साईजचा अरे? 50. म्हणजे इथे 50 काय तयार झाले ऑब्जेक्ट. मग त्या सगळ्या 50 ऑब्जेक्टसाठी पण काय कॉल होणार आहे? कन्स्ट्रक्टर. पण मग सगळ्या 50 साठी पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉल करायला जाईल. पण इथे आपण काय दिलेच नाही आहे व्हॅल्यू, कळतंय? म्हणून प्रत्येक क्लासमध्ये डिफॉल्ट काय टाकावं आपण लागणार? कन्स्ट्रक्टर. यू हॅव टू पुट वन विच कन्स्ट्रक्टर ॲज वेल. वन डिफॉल्ट बघा, पर्सन, ठीक आहे, आणि त्याच्या आत एफ नेम इक्वल टू एम्प्टी स्ट्रिंग देऊन टाकू. एल नेम इक्वल टू एम्प्टी स्ट्रिंग. प्रॉब्लेम काय होता तो कळला ना तुम्हाला, की जिथे आपण 50 काय बनवले अरे ऑफ ऑब्जेक्ट, मग 50 ऑब्जेक्ट बनले म्हणजे ऑटोमॅटिक 50 ऑब्जेक्ट साठी काय कॉल होणार? मग ते 50 कन्स्ट्रक्टर जेव्हा कॉल होते 50, तर 50 साठी पॅरामीटराइज कॉल होणार. पण तुम्ही व्हॅल्यूज दिली नाही आहे ना पॅरामीटराइज. म्हणजे थोडक्यात जेव्हा इथे अरे तयार होतोय ना तेव्हा कॉल काय करता येते? हा अरे जेव्हा 50 तयार झाला तेव्हा सगळ्या 50 साठी ते कोणता वाला कन्स्ट्रक्ट कॉल करताय? डिफॉल्ट. पण डिफॉल्ट नाहीच आहे. म्हणून प्रत्येक क्लासमध्ये एक काय टाकून द्या. हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर इथे पण एक काय लिहून टाका, स्टुडंटचा एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. आणि तुम्हाला माहिती आहे स्टुडंटच्या डिफॉल्टमध्ये मग तो पर्सनचा डिफॉल्ट ऑटोमॅटिक कॉल, जिथे फक्त कोर्स इक्वल टू ब्लँक. आणि तसंच टीचरमध्ये पण एक काय टाकून द्या, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, ज्याच्या डिपार्टमेंट इक्वल टू ब्लँक देतो. ठीक आहे? आणि टीचिंग असिस्टंट मध्ये पण एक काय टाकून द्या, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. दॅट्स ऑल. म्हणजे त्याच्या कन्स्ट्रक्टर मध्ये काही लिंगत नाही. ठीक आहे? फक्त एक एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर सगळ्यात टाकलं. चेक करा बघा, पर्सन क्लास मध्ये एक डिफॉल्ट टाकला, स्टुडंट क्लास मध्ये पण एक डिफॉल्ट टाकला, टीचर क्लास मध्ये एक डिफॉल्ट टाकला, आणि टीचिंग असिस्टंट मध्ये पण एक डिफॉल्ट. ठीक आहे? आणि तुम्हाला माहिती आहे हे डिफॉल्ट पॅरेंटचे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर्स काय करणार आहे कॉल. आता जर रन केलं तर आता इथे जेव्हा आपण हे 50 ऑब्जेक्ट बनवलंय तर ह्या सगळ्या 50 साठी पण काय कॉल होणार आहे?
ऑब्विअसली ना ऑब्जेक्ट बनला की काय कॉल व्हायलाच पाहिजे, नियम आहे तो, बरोबर की नाही? व्हेनेव्हर द ऑब्जेक्ट इज क्रिएटेड व्हॉट विल बी कॉल्ड? कंस्ट्रक्टर. पटतंय? क्लिअर? आता गेला एरर? क्लिअर? बर. आता इथे सपोज मी फोर ऑब्जेक्ट्स देतो. फर्स्ट नेम, कोर्स सी प्लस डिपार्टमेंट, कोर्स जावा डिपार्टमेंट कंप्यूटर. इज इट डिस्प्लेइंग? सगळ्यांचा डिटेल्स दाखवत आहे. फर्स्ट नेम, लास्ट नेम, फर्स्ट नेम, लास्ट नेम, फर्स्ट नेम, लास्ट नेम. ठीक आहे? ओके. तर या एक्झाम्पल मध्ये फक्त आपण एक कन्सेप्ट ऑफ काय बघितलं, व्हर्च्युअल बेस क्लास. पेमेंट प्रॉब्लेम जर आला तर त्याला ओव्हरकम कसं करायचं. ठीक आहे?